दोन संघांमध्ये हा सामना रंगेल. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे आणि थोडंसं या स्पर्धेच्या माध्यमातून हितगुज करायचं आहे. थोडा संवाद साधला जाईल आपल्यामार्फत दोन्ही पंच दोन्ही कर्णधारांकडं. सन्माननीय माजी नगरसेवक क्रिकेटचे चाहते माननीय श्री सुधाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची आगामी सामन्याची नाणेफेकी उडवण्यात येत आहे. बेलापूर अ वर्चेस कलवा 40+. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. सर सर प्लीज. हॅलो. कलवा 40+ आणि बेलापूर 40+ अ. हरीश कोहली बेलापूर 40+ अ संघाचे कर्णधार आणि प्रवीण म्हात्रे कलवा 40+ अ संघाचे कर्णधार. नाणेफेकचा कॉल जिंकलेला आहे कलवा संघानं. सर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या करावे गावामध्ये या वर्षातील पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवतात. कलवा संघ नेहमीच चांगले क्रिकेट खेळण्यामध्ये ज्या संघाची गणना केली जाते काय रणनीती असेल आणि या आयोजनाबद्दल आपलं सविस्तर मत या ठिकाणी मांडायचं. पहिले तर मी मास्टर प्रदीप पाटील यांना अभिनंदन करीन का कळवा संघाला या 40+ संघामध्ये स्थान दिलं त्याला आणि नरेश गौरी यांनी. आणि करावा ग्राउंड हा आमच्यासाठी खरोखर लक्की ग्राउंड आहे कारण आत्तापर्यंत दोन टुर्नामेंट इथे झाल्या त्याच्यामध्ये आम्ही विजेतेपद स्थापित केलेलं आहे. रबरी बॉलची टुर्नामेंट आणि मनोज म्हात्री यांच्या बड्डेचा जी टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली त्याचा पण विजेतेपद आम्ही स्थापित केलेलं. आणि खरोखर करावयाची ऑर्गनाईज चांगली आहे, मैदान चांगलं आहे आणि खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तर माझ्या मी संघ खेळाडू आणि बेळापूर संघाने यांना शुभेच्छा देतो आणि पुढचे जे काही सामने होतील ते चांगले होतील आणि प्रेक्षकांना याचा आनंद भेटेल ही माझ्याकडनं सगळ्या खेळाडू आणि 40+ शुभेच्छा. धन्यवाद सर. नाणेफेकचा कॉल जिंकून आपण काय निर्णय घेतलेला आहे तो सांगायचा आणि काय टार्गेट आपण सेट कराल, किती धावांपर्यंत रोकाल? फिल्डिंग घ्या. धन्यवाद सर, आपलं चांगले शब्द आमच्यापर्यंत पोहोचले. सर आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता बेलापूर असंघ नेहमीच बेलापूर संघावर सर्व खेळाडूंची कारण आमची देखील नजर असते करावगावची एक चांगला खेळ करता आपण काय रणनीती असेल आणि या आयोजनाबद्दल आपलं जे मत आहे ते आपण या ठिकाणी मांडायचं. आम्ही जास्त स्कोर बनवण्याचा प्रयत्न करू. अच्छा. आणि आमच्यात पण जे बॅट्समन आहेत ते पण जरा चांगले हे करू शकतात म्हणजे हे. आणि करावे गावचे जी ही टुर्नामेंट पहिली टुर्नामेंट आहे आणि चांगलं अरेंजमेंट केलेलं आहे करावे गावाने. भरपूर त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. सर प्रथम फलंदाजी करण्याचा आपल्याला मान मिळाला आहे. चार षटकामध्ये किती टार्गेट आपण सेट कराल, आकडा? आम्ही 50+ स्कोर बनवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. हे होते बेलापूर असंघाचे कर्णधार आणि कलवा 40+ संघाचे कर्णधार. शुभेच्छा देतोय दोन्ही संघांना. चार षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या. सामना चालू करा प्लीज. तसेच जवळजवळ 14 नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद RCCचा जर विचार केला तर जवळजवळ तब्बल 42 नियमावली त्याच नियमावलीनुसार ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते. आणि जर जगभरातील 195 देशांचा विचार केला तर 10 देशांमध्ये यूट्यूबवर बंदी असताना देखील 185 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट www.tenniscricket.com माध्यमातून संतोष नानिकर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पोहोचवली जाते. एक पहिल्यांदाच 40+ मास्टर क्रिकेट तब्बल 12 वर्षाची ही परंपरा चालू असताना आज आपण पाहतोय हजारो खेळाडू या क्रिकेटशी जोडले गेलेत आणि हा पहिल्यांदा एक चांगला आयोजन पाहायला मिळतं. पहिल्यांदाच हे पवित्र पाहायला मिळतं की 185 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. धन्यवाद www.tenniscricket.com सर्व टीमचं आपलं मोलाचं योगदान. क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज सर. कलवा 40+ आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. अमित कडू या व्यासपीठाकडे चांगले स्कोरर प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य लाभते. अमित कडू यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. समालोचन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय दशरथजी पाटील एक ख्यातनाम समालोचक आमचे गुरुवर्य ज्यांना फलंदाजीसाठी सलामी जोडी पाठवायची आहे. महेंद्र आमचे जुहूगावचे पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पदमाकर तांडेल महेंद्र पाटील एक जबरदस्त खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा मुंबई टेनिस क्रिकेटचा पंचांच्या भूमिकेमध्ये. धन्यवाद सर आपल्या मोलाचं योगदान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर येतंय. तसेच मगाशी मी उल्लेख केला आमचे गुरुवर्य
समालोचक, ख्यातनाम समालोचक, आजूबाजूच्या नवी मुंबई आणि आजूबाजूच्या 5 शहरांमध्ये ज्यांचा आवाज सर्वदूर पोहोचवलेला आहे, दशरथजी पाटील यांचा देखील आवाज आपल्याला वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अनेक मान्यवर या व्यासपीठाकडे स्थानापन्न आहेत. तसेच ओवर द 40+, ओवर द 50+, ओवर द 60+ आणि ओवर द 70+. आणि अभिमान वाटतो की 74 वर्षाचे आमचे नाना प्रकाशजी तांडेल या हे देखील कालचा सामना खेळलेले आहेत, गोलंदाजी केली. हेच या क्रिकेटने मिळवलेलं आहे, आनंद, स्वस्थ शरीर, आयुष्य महान. तसेच आमचे एनटी या व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज, फलंदाज, नामदेव एक चांगला हा खेळाडू, मला बरीच वर्ष मी क्रिकेट याचा पाहतोय. नामदेव एक हाती सामना फिरवू शकतोय. आणि संदीप अशी सलामीची जोडगोली माझ्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला. नक्कीच आनंद होतोय की स्कोरिंगच्या भूमिकेत, स्कोररच्या भूमिकेमध्ये गहिनाथ तांडेल आमचे गुरुवर्य यांचा देखील सहभाग. एक चांगला आवाज समालोचनामधला, अनेक वर्ष समालोचन करायचे चांगले खेळाडू क्रिकेटचे करावे गावचे, गहिनाथ तांडेल दादा. दरम्यान नामदेव सामना चालू करा प्लीज, सामन्याला उशीर झाला, जवळजवळ 5 ते 7 मिनिटं उशीर होतोय. 4 षटकांचा सामना वेले अभावी, कारण वातावरणामध्ये कमालीचं बदल, अजूनपर्यंत थंडीची लहर. आणि हे मैदान जर पाहिलं तर सोहो बाजूला झाडांची छटा, उंच उंच इमारती, बाजूला नवी मुंबईचा ज्वेल, ज्वेल ऑफ नवी मुंबई, पंचांचा सुरुवातीचा इशारा. दरम्यान तयार सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, आलेल्या पाहुण्यांचं, मी करावे गावच्या या आयोजनाच्या वतीनं राकेश तांडेल आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय, मनपूर्वक स्वागत करतोय या मैदानावर, या व्यासपीठावर. सामन्याकडे वळतोय, तिसरा सामना आजच्या शेवटच्या दिवसातील. हा चेंडू फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, सर भिरकावून दिला काहीसं शत्ररक्षण सीमारेषे लगत डीप स्क्वेअर लेगमध्ये. तोपर्यंत 2 धावा डाऊन करतात दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्येनं साजेशी सुरुवात. बेलापूर मगाशी म्हटल्याप्रमाणे बेलापूर अ संघावर नजर राहील. चांगला दर्जेदार संघ आहे, चांगली गोलंदाजी मी पाहतोय या संघाची नेहमीच. आणि 40+ कलवा संघ दमदार, अष्टपैलूंचा भरणा असलेला संघ. चांगलं क्रिकेट आणि चांगला सामना, अतितटीचा सामना पाहायला मिळेल या ठिकाणी. या खेळपट्टीवर गरमागरमीचं वातावरण होत चाललंय हळूहळू. दरम्यान तयार राईट आर्मवर हळूवार पद्धतीची गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये, टायमिंग फसलं गेलं, मात्र शस्त्रक्षित त्या क्षेत्रामध्ये तैनात नाही, शॉर्ट मिड विकेटमध्ये जातोय. तोपर्यंत 2 धावा ही रणनीती आहे मला वाटतंय. थोडासा आक्रमक पवित्रा नामदेव याचा, मात्र साजेशी सुरुवात. धावसंख्या 4 पोहोचते. क्रिकेटचा जर विचार केला तर तब्बल 42 ICC पॅनलचे नियम आहेत, ती नियमावली वेळोवेळी माझ्यामार्फत आपणापर्यंत पोहोचवली जाईल याच्या पुढच्या सामन्यांमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या धर्तीवर हे लोकल क्रिकेट जरी म्हटलं गेलं तरी पण आज जवळजवळ 12 वर्षानंतर 100 काही शेकडो खेळाडूंमध्ये सुरुवात झालेली स्पर्धा जवळजवळ 1000 खेळाडूंमध्ये पोहोचलेली आहे. आणि येत्या भविष्य काळात 1,00,000 खेळाडू जोडले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू हलकासा फ्लेक, चेंडू मात्र आणि धावचित्त जोरदार असेल, पंचांनी फेटाळलं. चेंडू पॅडल स्लिप करायचा, हलक्याची दिशा दाखवायची, चेंडूची कडा लागली, चेंडू गेला थर्ड स्लिप सेकंड स्लिपमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा एक चांगला प्रयत्न, मात्र चांगलं आपल्या क्रीजमध्ये शाबूत होतोय फलंदाज संदीप. एक चांगला रनर आहे संदीप, अतिशय जिद्दी खेळाडू संदीप याला म्हटलं जातं. अनेक वर्ष क्रिकेट पाहतो या संदीपचं. धावसंख्या 5, साजेशी सुरुवात. बेलापूर 11 संघाने अगोदरच 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आता मात्र बेलापूर अ संघ खेळतोय, एका गावातील हे 2 संघ. दरम्यान तयार संदीप, बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा हलुवार पद्धतीचा मारा पाहायला मिळते. संत गोलंदाजी, थोडस व्हेरिएशन, नक्कीच टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग इनस्विंग होईल. दरम्यान तयार गजानन सर, हा चेंडू फुल टॉस पकडला, भिरकावून दिला, 1 बाउन्स टुवर्ड द सीमारेषा पार करतोय. पहिला चौकार या इनिंग मधला, धावसंख्या 9. निश्चितच 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई प्रत्येक खेळाडूवर करडी नजर, प्रत्येक खेळाडूची 1 धाव 1 विकेट जर झेल पकडला त्याचं सर्व विश्लेषण सोशल मीडियाचे हेड सुरेश ठाकूर यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि ती रँकिंग पद्धत ठरली जाते.
दरम्यान आगामी चेंडू तयार. हा चेंडू हलकासा टॅप केले, पुश दाखवले, चेंडू थोडा खोलवर टप्प्यात होता, हलकासा पुश केला, चेंडू मिड ऑफ मध्ये शतरक्षण होते, मात्र तेवढी गती काही दिसत नाही शतरक्षणामध्ये. तोपर्यंत सहजरित्या दोन धावा, धावसंख्या दुहेरी अंक अंकात धावसंख्या नटली, फुलली, सुजली, 11 पोचते. फर्स्ट विकेट पार्टनरशिप नगी नक्कीच मागच्या दोन सामन्यांमध्ये देखील पाहिलं. बेलापूर इलेव्हन संघाचे चांगले फलंदाज खेळत होते, तशाच प्रकारची फलंदाजी, सातत्य राखतं आपल्या गावाचं नाव. दरम्यान तयार बघूया पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर. संदीप हा चेंडू हलकासा पुश केला, चेंडूला फक्त दिशा दाखवली, चेंडू गेला डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा सहजरित्या पार करतोय. फटका लागोपाठच्या आपल्या वैयक्तिक इनिंगमधला दुसरा चौकार, धावसंख्या 15. डीजे डीजे धन्यवाद. नक्कीच या मैदानाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा देखील टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 6-7-8 एप्रिल 2011 रोजी टेनिस क्रिकेटच्या या जवळजवळ आजूबाजूच्या 5 शहरांमधील सर्वात मोठी क्रिकेट प्रतियोगिता याच मैदानावर पहिल्यांदा 2011 पार पाडली होती. आमचे माननीय श्री शेखर तांडेल, शिव मित्र मंडळ आणि करावे ग्रामस्थांच्या वतीनं नाईट क्रिकेट प्रतियोगिता, रोख रक्कम 5 लाख रुपये, रोख रक्कम 2.5 लाख रुपये, अशा प्रकारची ती स्पर्धा होती जवळजवळ 6 वर्षांपूर्वी. आणि जर टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, अनेक स्पर्धा भरवल्या जातात पण रोख रकमेचे जे बक्षीस असतं ते दिलं जात नाही, त्याच्यामध्ये कपात केली जाते. मात्र 2011 टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा मी म्हणेन या आजूबाजूच्या 5 ते 6 जिल्ह्यांमधील 2011 याच मैदानावर करावे गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भरवण्यात आलं, त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी करावा असा वाटतोय. त्याच्यामुळे जगविख्यात असं मैदान, अनेक जागतिक संत, अनेक प्रकारचे कार्यक्रम मोठे मोठे या ठिकाणी भरवले जात, अनेक सोहळे या मैदानावर, तब्बल 27,800 स्क्वेअर मीटरचं नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्वात मोठं मैदान. दरम्यान तयार बघूया, अजूनही चांगली कामगिरी पाहायला मिळते फलंदाजीमध्ये. 15 धावांची एक नाबाद फर्स्ट पहिल्या गड्याची पार्टनरशिप पाहायला मिळतंय. या 15 धावांमध्ये 10 धावांची केली संदीप, 2 चौकार, 5 धावांची केली नामदेव. दरम्यान नवीन गोलंदाज अतुल सर, नामदेव सर आणि संदीप सर अशी जोडगोली. हा चेंडू चेंडू आखू टप्प्याचा होता, फक्त टोलून काढला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कवर्समध्ये. ते चांगलं रनिंग, चांगली रणनीती अवलंबली आहे, ते 15 धावा धावपळ लागलेल्या आहेत आणि कुठलाही बचावात्मक पवित्रा पूर्णपणे स्वीकारलेला आहे, हाणामारी करायची गरज नाही. अजूनही 17 चेंडू आहेत या इनिंगमधले, धावसंख्या 17 पोचते. दरम्यान नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा त्यांच्या कर्णधारांनी बेलापूर संघाच्या कर्णधारांनी देखील माझ्याशी हितगुज करताना म्हटलं होतं 50 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, त्याच दिशेने पुढे सरकताना दिसत आहेत. हा चेंडू खोलवर टप्पा, थोडासा लेझी एलिगन्स पाहायला मिळतोय. निर्धाव धावसंख्या निर्धाव, चेंडू निर्धाव निघतो या ठिकाणी, धावसंख्या स्थगित स्थिमित 17. बिनबाद 17-17 लॉस ऑफ 0 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, बेलापूर अ 40+. दरम्यान तयार बघूया अतुल सर, राईट लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू हलकासा बॅक ऑफ द क्रीज जातोय, चेंडू टोलून काढतोय, चेंडू येतोय मिड ऑफ मध्ये, नक्कीच या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि चांगला फिटनेस दोन्ही खेळाडूंचा, मी मागाशी म्हटलं होतं नामदेव आणि संदीप, संदीप याची तर धावण्याची एक कला, एक चांगला फिटनेस आहे त्याचा. आणि नामदेव देखील धावसंख्या 19 पोचते. 19 धावसंख्या 19, चांगलं टार्गेट आहे नक्कीच कर्णधाराचा, साजेसाचे टार्गेट आहे, त्या दिशेने सरकत सरकताना दिसत आहेत या ठिकाणी नामदेव आणि संदीप. दुसरा षटक प्रगतीपथावर तयार, कार्यान्वित चालू बघूया. लेफ्ट हॅम राऊंड विकेटचा मारा. हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, चांगलं सुजबूज म्हणावं लागेल, चांगलं सुजबूज प्रकारचं हे क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि या 2 धावा, कुठलंही दडपण नाही, कुठलंही आक्रमक पवित्रा, आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा फटकावून काढलेले आहेत, धावसंख्या 21 पोचते. आणि 11 धावांची मॅरेथॉन खेळली आणि नाबाद 10 धावांची खेळी संदीप याची, नामदेव वैयक्तिक 11, एकेरी दुहेरी आपल्या या खेळीला साजेशी करताना. दरम्यान तयार हा चेंडू पॅडल स्लिप, चेंडू हवेमध्ये सुरेख प्रयत्न होता, त्या सेकंड शिफ्ट थर्ड स्लिपमध्ये डाईव्ह मारला होता चेंडूवर, मात्र हातातून निसटला, पोहोचू शकले नाही. संदीप धावतो तिसऱ्या चौथ्या धावेला.
आणि मला वाटतं धावचेत तिसरी धाव ना, पण दोन धाव मिळतील या दोन धाव मिळतील. तिसरी धाव घेण्याचा मोहक प्रयत्न होता. नामदेव थोडासा थकवा जाणवतोय, कारण बऱ्याच धावा धावून काढल्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. धाव संख्या 23 पहिला बली. दरम्यान धाव संख्या 23 चांगली गोलंदाजी करावी लागेल 40+ कलवा संघाला. हे टार्गेट थोडंसं सेट करावं लागेल 40-45 धावांचं. त्याच्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं. मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या विकेटची पार्टनरशिप 23 धावांची आणि धावचीच्या रूपानं गडी बाद होतोय. वैयक्तिक 11-13 या धावसंख्येवर धावचीच्या रूपानं बाद झाला. नामदेव विनोद नॉन स्ट्राईक एंडला बघूया. संदीप अजून एक क्रीजवर. हा चेंडू फुल टॉस लॉलीपॉप प्रकार चेंडू होता. चेंडू मिस करतोय. सेकंड स्लिप फर्स्ट स्लिप आणि थर्ड स्लिपच्या त्या गॅप मधून चेंडू जातोय. पंचांचा बाईचा इशारा. चांदणी दूर जाशी काजू अशी गोर लावून लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी काजू अशी गोर लावून. संघ दडपणाखाली गेला असताना खराब यष्ट्यांच्या मागे कामगिरी पाहायला मिळत. चेंडू 22 झाला. गॅप साधली गेली आणि चौकार 22 धाव संख्या 27 षटक षटक संपलेला आहे दादा. दोन षटक्या समाप्तीनंतर धाव संख्या 27 वर पोहोचते. 13.5 ची सरासरी गाठलेले एक चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहे. धावसंख्येकडे खूप गमन करताना दिसत आहे. 50 धावांचा टार्गेट नक्की सेट करायचा आहे त्यांना. सामना चालू करा प्लीज. सामन्याकडे उशीर करू नका. आधीच उशीर झाला या सामन्याला. 10 मिनिटं उशीरा नियमानुसार आणि वेळेनुसार. धावसंख्या 27 आणि संदीप याची ही मॅरेथॉन खेळली 10 धावांची आणि तितकी साजेशी आणि दिमागदार आणि देखणी रनिंग बिटवीन द विकेट फिटनेस. नक्कीच मी वारंवार उल्लेख करतो ओव्हर द 40+ 40 वय 50 वर आणि 60 वर आणि 70 वर देखील वयातील हे खेळाडू सर्व दिसत आहेत. शेखर सर नवीन गोलंदाज. शेखर सर आणि 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवस जेवणाची देखील गोळी जेवण देखील या ठिकाणी आपल्याला आयोजकांच्या मार्फत. आजचा मेनू नॉनव्हेज. दरम्यान तयार मटन आणि चिकन याचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये. आणि दुपारी देखील करावयाचा सामना आहे. 1000 प्रेक्षक येतील आणि दशरथ पाटील यांची देखील समालोचनाची जुगलबंदी पाहायला मिळेल त्या सामन्यामध्ये. चांगला खेळ होईल करावे संघाच्या वतीनं हीच अपेक्षा. दरम्यान तयार सामन्याकडे वळतोय शेखर सर गोलंदाजीसाठी. दडपणाखाली खेळतोय आता मात्र साजेसा खेळ करताना दिसत नाही. थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब दिसलं. थोडासा फिटनेसचा अभाव कारण काम आणि व्यवसायामध्ये मग्न असलेले सर्व हे खेळाडू. दरम्यान तयार शेखर सर संदीपसाठी. हा चेंडू पोल केला. चेंडूचा चांगला फटका मात्र थोडीशी रणनीती बदलण्याचा प्रयत्न केला त्या क्षेत्रामध्ये डी फायनलच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षण तैनात केला होता कारण ते फटके त्या ठिकाणी त्या दिशेने मारतात. तोपर्यंत या दोन धावा धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. एकच धाव मिळाली. मला वाटतं विनोद यांनी आपलं खातं खोललं. दरम्यान तयार आगामी चेंडू शेखर सर बघूया. हा चेंडू स्टिक यष्ट्या कव्हर करून टोलवायचा होता. चेंडू गेला थर्ड फर्स्ट सिफ सेकंड सिफ थर्ड मॅनमध्ये जातोय. तर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र त्यांना दुसऱ्या नंतर येत नाण्या. बाईस पंचांचा 22 इशारा. धन्यवाद. या अवंतरच्या रूपात भरणा होते. अवंतर 6 पोहोचते या धावसंख्येमधून आणि एकूण धावसंख्या 30.
दरम्यान शेखर सर बघूया, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. अजूनपर्यंत यष्ट्यांच्या मागे. दरम्यान संदीप तयार. हा चेंडू सारा फ्रंटफुट वाला टोलून काढला चेंडू आयो मध्ये झेल वंचकता आणि सहज सीमारेषा लॉगॉनची सीमारेषा पार करतो या इनिंग मधला पहिला षटकार. खारीचे बाजूला हाय माझं गाव, खारीचे बाजूला हाय माझं गाव, पट्टीन हाय त्याचं. धावसंख्येला जबरदस्त आकार, धावसंख्या 36 वर पोहोचली. हा चेंडू एष्टा कव्हर करून आखोट्यापे चेंडू लावे मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर जाते. पंचाचा वाईटचा इशारा. अवांतर 7, धावसंख्या 37. वैयक्तिक 16 धावांची एक चांगली खेळी, 2 चौकार, 1 षटकार. चांगला फिटनेस पाहायला मिळतो. अजूनपर्यंत 12 धावा धावून काढल्या फळंदाजाने आणि चांगला हिट चेंडू हायो मध्ये लॉंग ऑफ मध्ये शतरक्ष धावतो. झेल पकडण्याचा प्रयत्न, जिकराचे प्रयत्न मात्र यशस्वी मात्र होत नाही. 2 धावा मिळत आहेत, फेकी होते तोपर्यंत 2 धावाने समाधानी. धावसंख्या 39, 39 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, बेलापूर 40+A. दरम्यान तयार. बघूया पुन्हा एकदा शेखर सर, थोडीशी महागडी होत चाललेली गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतंय. पॅड रिव्हर्स स्वीप कनेक्ट करतोय चेंडू गलीमध्ये, डीप गलीमध्ये जातो आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा दुसरी धावी पूर्ण करतोय. जबरदस्त फिटनेस चं प्रदर्शन पाहायला मिळतंय संदीप यांच्या माध्यमातून या ठिकाणी. धावसंख्या 41 वर पोहोचते. पुढे एकदा तयार. बघूया आगामी चेंडू तिसऱ्या षटकातील. हा चेंडू खोलवर टप्पा, सरळ खेळून काढला चेंडू मिड ऑफ मध्ये. सन्मान दिला या चेंडूला, तरी देखील 2 धावा पूर्ण करतात. फटक्यामध्ये ताकद नव्हती मात्र 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या 43. वैयक्तिक 22 धावांची खेळी, 2 चौकार, 1 षटकार. त्या माध्यमातून संदीप याची चांगल्या फलंदाजीमध्ये निखार आला. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला जेव्हा सलामी आल्यानंतर जबरदस्त पवित्र घेतल्यानंतर आणि याच मैदानावर जसं 40+ मास्टर क्रिकेटच्या मार्फत अग्रिकोली खेळाडूंसाठी स्पर्धा खेळल्या जातात, तसेच करावे गावच्या वतीनं अग्रिकोली खेळाडूंसाठी एक ओपन स्पर्धा पुढच्या हप्त्यामध्ये, 3 दिवसीय स्पर्धा, त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला जाईल थोड्याच वेळात. दरम्यान 14 षटक. थोडीशी या सामन्याची आपण स्पीड वाढवायचं आहे, सामन्याचा स्पीड वाढवा सर प्लीज. प्रवीण सर गोलंदाजीसाठी, प्रवीण सर बघूया. डावखुराचा गोलंदाज दिसतोय. हा चेंडू सर फ्रंटफुटवरून टोलवायचा होता, टायमिंग फसलं गेलं, चेंडू गेला शॉर्ट मिड ऑन मध्ये. फक्त एक धाव रोखावं लागेल प्रवीण सर यांना या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 44, 44 50 गाठ्यांना दिसत आहेत. नक्कीच कर्णधारांनी जे सुचवलं, जे टार्गेट सेट केलं, ते टार्गेट अचीव करताना या ठिकाणी दिसत आहेत. संदीप चांगली खेळी, दर्जेदार खेळ. हा चेंडू पोल केला, चेंडू टुवर्ड द वन बॉल टुवर्ड आणि हा षटकार. सरळ डिपिश क्वेलेकची सीमारेषा, वैयक्तिक इनिंग मधला दुसरा लॉंग लॉंग हिट, वेल कनेक्ट. आणि संदीप याची मॅरेथॉन केली, 28 धावा, 2 चौकार, 2 षटकार. दरम्यान पुन्हा एकदा प्रवीण सर बघूया. हा चेंडू सर फ्रंटफुटवर आलाय, फुलटा चेंडू भिरकावून दिला, चेंडू डीप स्क्वेअरला मिड विकेट पट्ट्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, सुरेख क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट या ठिकाणी. तेवढ्याच चांगला फटका, तेवढीच चांगली फलंदाजी आणि तेवढंच चांगलं रनिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं साजेसं क्रिकेट या खेळपट्टीवर पाहायला मिळतं. वैयक्तिक 30 धावांची मॅरेथॉन केली, धावसंख्या 52, उच्चांक गाठलेला आहे या स्पर्धेचा मला वाटतंय.
दरम्यान चांगला हिट चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये आणि सीमा रेषा सहजरित्या पार. नक्कीच गैना तांडेल या फलंदाजीचं विश्लेषण करत 360 डिग्री प्लेअर मला या दिसतं या फलंदाजीमध्ये. एक चौकार मारला डिपिश मिड विकेटमध्ये, एक षटकार मारला लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर, दुसरा षटकार डिपिश मिड विकेट सीमारेषा बाहेर, चौकार मारला रिव्हर्स स्वीप मारला आणि चौकार मारला लॉंग ऑफमध्ये. 360 डिग्री प्लेअर पाहायला मिळाला संदीप याच्या मार्फत. आता मात्र एष्ट कव्हर करून पुन्हा एकदा टोलावलेला आहे चौकार, गाठेला फटका. नक्कीच चेंडू जातोय थर्ड मॅनमध्ये, यष्टरक्षक धावतोय, दोन धावा. अठ्ठावन्न धावसंख्या, जबरदस्त टार्गेट सेट करताना दिसत आहे दडपणाखाली बैलापूर कलवा 40+ संघ. पण कधीही कमबॅक करू शकतात, चांगले मजबूत फलंदाज आहेत. अजूनही चौथा षटक हा प्रगतीपथावर दरम्यान तयार, कार्यान्वित चालू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा हा थोडासा महागडा मारा. हा चेंडू सरळ फ्रंटफुटवर येऊन मारलेला आहे, चेंडू लॉंग ऑफमध्ये. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न संदीप याचा असेल. अजूनही धावतोय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि जबरदस्त फिटनेस पाहायला मिळाला संदीप याचा. आणि संदीप याच्या वैयक्तिक धावसंख्या 38 वर पोहोचला. 2-3 चौकार, 2 षटकार, जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली, मॅरेथॉनिंग इनिंग. आणि धावसंख्या 60 आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलं या ठिकाणी, या मैदानावर, या खेळपट्टीवर. नक्कीच या नवी मुंबईचा विचार केला तर तब्बल या नवी मुंबई शहरामध्ये 29 गावे आहेत. या लोकसंख्येचा विचार केला तर तब्बल 15 लाख लोकसंख्येचं नवी मुंबई शहर. मात्र अग्री कोल्यांची नवी मुंबई असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमधील देखील त्याचं प्रभुत्व 40+ मास्टर असोसिएशन क्रिकेटच्या माध्यमातून वेळोवेळी दिलं जातं. 12 वर्षाची ही यथोचित परंपरा, यशस्वी परंपरा. हजारो अग्री केलो कोहली खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्याचंच प्रत्यर्थ म्हणून आगामी हप्त्यामध्ये येणाऱ्या या शुक्रवार शनिवार रविवार 17, 18, 19 नोव्हेंबर 2017 रोजी अग्री कोहली चषक 2017 करावे गाव पुरस्कृत, आयोजक करावे किलर्स, दिनांक 17, 18, 19 नोव्हेंबर. ही स्पर्धा 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता याच खेळपट्टीवर याच मैदानावर. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व भव्य दिव्य असं अग्री कोहली चषक, द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये व भव्य दिव्य असं अग्री कोहली चषक, तृतीय पारितोषिक 10,000 रुपये व भव्य दिव्य असं अग्री कोहली चषक, मॅन ऑफ द सिरीज व तसेच प्रत्येक सहभागी संघाला सन्मानचिन्ह, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना अग्री कोहली चषक देण्यात येईल. या स्पर्धेचं टीप विशेष करून प्रत्येक अग्री कोहली असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर खेळाडू खेळले जातील याची देखील नोंद घ्या. आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपल्या समाजातील एखादा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे आला पाहिजे म्हणून व्यासपीठ मिळवून देण्याचा करावे गावचा हा यथोचित प्रयत्न दिसतोय. सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे, सहकार्य करायचं आहे या करावे किलर्स आयोजकांना. क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण. आपण क्षेत्ररक्षण मैदानात उतरायचे आहे. बेलापूर संघाने चांगली फलंदाजी केली, पूर्णपणे दडपणाखाली गोलंदाजी दिसली पहिल्या चेंडूपासून. लवकरात लवकर क्षेत्ररक्षणची रचना करायची आहे बेलापूर 40+ अ. तसेच या 40+ मास्टर क्रिकेटचा जर आपण विचार केला, 3 दिवसीय चालणारी स्पर्धा, आजचा अंतिम अखेरचा फायनलचा दिवस, 3रा दिवस. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफी ज्या समोर दिसतात व्यासपीठाच्या समोर, प्रथम क्रमांकाचं, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं चषक कैलासवासी आमचे मधुकर शेट गणपतराव तांडेल यांच्या स्मरणार्थ मान्यश्री प्रसाद तांडेल यांच्या माध्यमातून दिले जातात. तसेच कैलासवासी कृष्णा गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि फलंदाज व मालिकावीर व सन्मानचिन्ह प्रत्येकी सहभागी संघांना, 30 संघांना सन्मानचिन्ह दिले जातील. मान्यश्री कुंदन पाटील यांच्या माध्यमातून दिले जातात. आणि षटकारांचा बादशाह म्हणून एक चषक या ठिकाणी, एक ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी
कैलासवासी मनोहर कुशा कडू यांच्या स्मरणार्थ माननीय श्री गजानन कुशा कडू यांच्या माध्यमातून तसेच तब्बल 185 देशांमध्ये लाईव्ह दाखवली जाते स्पर्धा, त्याचे प्रसारण हक्क आमचे काका श्री प्रकाश शेठ गणपत शेठ तांडेल यांच्या माध्यमातून दिली जाते। तसेच या स्पर्धेमध्ये ज्याने आर्थिक सहकार्य आम्हाला दिलं ते बाबू शेठ ठाकूर नेरुळ गावचे, धन्यवाद सर। रोख रकमेचं मी रक्कम सांगत नाही। तसेच माननीय श्री विजय तांडेल करावे गावचे 5,000 रुपये यांच्या माध्यमातून, तसेच माननीय श्री निलेश विलास तांडेल यांच्या माध्यमातून जो शुक्रवारचा दिवस होता त्या दिवसामध्ये 25 किलो चिकन, 3 दिवशीय जेवणाची मेजवाणी, त्याच्यानंतर निलेश निशिकांत तांडेल आणि आमचे बांधवदास म्हात्रे नाना यांच्या माध्यमातून 25 किलो मटन, तसेच आमचे व्यावसायिक या सेक्टर 44A मध्ये राहणारे नयन भाई यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडपाचा खर्च केला जातोय। तसेच माननीय श्री अमित मडवी साहेब, अमित तांडेल साहेब व कपिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये, तसेच जेवल्यानंतर आजच्या जी जेवणाची जी पंगत जेवणाची मेजवानी आहे त्याच्या जेवल्यानंतर जो छासची व्यवस्था माननीय श्री एकनाथ पाटील मामा आमचे यांच्या माध्यमातून केली गेली आहे, सर्वांनी पुरेपूर आनंद घ्यायचा आहे। या स्पर्धेचं स्लोगन आहे, या स्पर्धेचं बीजवाक्य आहे, स्वस्थ शरीर आयुष्य महान आणि 12 वर्षे ही परंपरा यथोचित टिकवून ठेवलेली आहे। माननीय श्री प्रदीप पाटील, सर्व सहकारी, सर्व सहभागी संघ आणि लाखो आणि हजारो खेळाडू आणि लाखो लाखो चाहते, धन्यवाद। दशरथजी पाटील मायक्रोफोनवर यायचं आहे आपण। बघूया 24 चेंडू आणि 61 धावा असा वाढलेला हा GST दर, 24 चेंडू आणि 61 धावा असं टार्गेट गणिती समीकरण आव्हान, लक्ष्य बघूया कसं सेट करायचं आहे ते पाहायचं आहे। बेलापूर संघाला गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये एक चमकदार कामगिरी, संदीप याची मॅरेथॉन इनिंग 38 धावांची, 3 चौकार 2 षटकार, चांगला फिटनेस रनिंग बिटवीन। पहिल्याच चेंडूवर म्हटलं होतं या खेळाडूची रनिंग बिटवीन द विकेट मला आवडते, नेहमीच पूर्णपणे 100% देतो कुठल्याही सामन्यामध्ये संदीप। दरम्यान आता मात्र 40+ कलवा संघ देखील एक मातबर संघ आहे, पूर्णपणे दमदार सुरुवात करेल, पूर्णपणे जिखराचा लढा देईल फलंदाज जगदीश सर आणि जयू सर, गोलंदाज संदीप दळवे। सरळ सोडून दिला आउटसाइड लेग स्टंप, सरळ दिशाहीन चेंडू, खराब टप्पा, थोडीशी खराब सुरुवात, वॉर्मअप सुरुवात म्हणावी लागेल। आउटसाइड लेग स्टंप पंचांचा वाईटचा इशारा, पहिल्या या धावसंख्येनं अवंतरच्या धावसंख्येनं सुरुवात होतंय संघाची 40+ कलवा संघाची। नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे नवी मुंबईचं दुसरं टोक कलवा, दरम्यान तयार राईट आर्म राऊंड विकेटचा मारा दळवी यांचा, हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या स्टिकवर, पंचांचा वाईटचा इशारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विचार केला तर 12व्या नियमाचा अवलंब या ठिकाणी करताना दिसत आहेत, वाईटचा चेंडू। लागोपाठचे 2 चेंडू दिशाहीन, थोडीशी रणनीती बदलण्याचा आता मात्र प्रयत्न, मिडॉनच्या शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला थोडस कदाचित शॉर्ट फाईन लेगमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये हलवलं जाईल, थोडीशी रणनीती पवित्र बदलण्याचा मात्र स्टार्ट बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे संदीप दळवी यांनी, कारण जर राईट आर्म राऊंड विकेटने डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू जात असेल तर काही फायदा नाही। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मी म्हणतोय की क्रिकेटमध्ये थोडंसं सुजबुज धारण करायला पाहिजे, कारण राईट आर्म राऊंड विकेटचा तो नॅचरल अँगल होतो एखाद्या गोलंदाजाचा। लागोपाठची हॅट्रिक, अजूनपर्यंत हॅट्रिक पाहायला मिळाली नाही विकेटची किंवा षटकारांची, मात्र व्हाईटची हॅट्रिक। दळवी थोडासा दिशाहीन मारा संदीप दळवी सर, पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टपला ब्लॉक बुंदा आणि पायचित, पूर्णपणे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्टिकमध्ये आला यष्ट्यांमध्ये आला चेंडू, पॅडवर आदळला, खालच्या टप्प्याला आदळला, टोवर आदलला म्हणावं लागेल आणि उचलून धरली या फील पंचांनी यथोचित निर्णय। धन्यवाद धन्यवाद सर, सामन्याची गती थोडी वाढवायची आहे प्लीज सहकार्य करायचं, कारण 4 वाजल्यानंतर साखळी सामने खेळवायचे आणि 6च्या नंतर सूर्यास्ताच्या मार्गाला जातो, लक्षात ठेवा।
कारण वातावरणामध्ये कमालीचं बदल. उत्तर भारतामध्ये थंडीची लहर पसरलेली आहे, जवळजवळ -10 टेम्परेचर तिकडे हिमाचलमध्ये. त्याच्यामुळे करावेगावच्या खेळपट्टीवर सकाळच्या 17 देखील -12-13 दर्शवला होता. थोडीशी गती वाढवायची आहे. मला माहिती आहे 40+ ओवर द 50-60+ खेळाडू आहेत, फिटनेसचा थोडासा अभाव, मात्र आपला खेळ साजेसा आहे, आपली रनिंग बिटवीन द विकेट साजेशी आहेत, नियमावली देखील आहे, त्याचं अवलोकन आणि अवलंबन आपण करायचं आहे या ठिकाणी. धन्यवाद. धावसंख्या 4. मग 3 चेंडू खराब टाकल्यानंतर सूर गवसला, चेंडू खोलवर टप्प्याचा, तोच पवित्रा होता दलवी सरांचा आणि सातत्य होतं राईट आर्म राऊंड विकेटच्या माऱ्यापुढे आणि त्या चक्रव्यूहमध्ये, कारण क्षेत्ररक्षण थोडासा मिडऑनचा क्षेत्ररक्षण त्यात डी शॉट फाईन लेगमध्ये हलवल्यानंतर थोडासा फलंदाजाला वाटला चेंडू लेगस्टमच्या बाहेर जाईल, मात्र एक चांगला ताळमेल आणि चांगला अनुभव आणि त्याचाच प्रत्यर्थ या ठिकाणी दाखवलं आहे संदीप दलवी यांनी. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी घेरल्या जातात. नक्कीच आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज अतुल सर बघूया, संदीप सर यांचा मारा अतुल सरांसाठी बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला षटक थोडासा चेंडू मिस करतायत, डेलिबरेट डिलिव्हरी पंच पद्माकर तांडेल आणि आमचे महेंद्र पाटील आमचे चांगले मित्र आहेत झुगावचे, यांचं योगदान या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. दरम्यान तयार डावखुऱ्याचा फलंदाज पूर्णपणे क्षेत्ररक्षण सीमा रेषेलगत पांघरलेलं. क्रिकेटमध्ये असं झालेलं आहे वातावरण 3 पाहतोय आपण. हा चेंडू चांगला हिट, चेंडू येतोय डिप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, त्या क्षेत्रामध्ये नामदेव फेकी करतोय, दुसरे धावघेचा प्रयत्न आणि चांगली फेकी होती, मात्र कलेक्शन थोडं जमलं, मात्र तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली गती आहे धावण्यामध्ये. अतुल सर 2 धावसंख्येने आपलं खातं खोलतोय, संघाला पोचवलं. ओके 5-1. दरम्यान तयार बघूया आगामी चेंडू. हा चेंडू चांगला हिट, पुन्हा एकदा सातत्य त्याच क्षेत्रामध्ये जातोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जातोय, 2 धावा नक्कीच मिळतील कारण आउटफील्ड मोठे आहे. धावसंख्या 7. याच्या नंतरची आगामी लढत सारसोले 40+ ब आणि कुक्षत 40+, दोन्ही संघाने आपली उपस्थिती दर्शव. ओके सामन्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे. दरम्यान आगामी चेंडू तयार. हा चेंडू जातोय शॉर्ट सिली मिडॉन मध्ये, स्वतः गोलंदाज जातोय, फक्त एक धाव. धावसंख्या 7-8. बरोबर, चालू सामन्यांमधून जिंकेल तो संघ खेळेल, या सामन्यातील विजेता संघ खेळेल बेलापूर 11 संघासमोर. सारसोले ए संघासमोर, माफ करा, सारसोले ए संघानं सामना जिंकला होता याच्या अगोदरचा पहिल्या फेरीतील. एक चांगला सामना पाहायला मिळाला होता, गोलंदाजीमधून आपला सामना विजयीशी करून घेतला होता सारसोले संघानं. सारसोले ए आणि चालू सामन्यातील विजेता संघ. दरम्यान बघूया 61 डावांचा माग काढताना, पाठपुरावा करताना. दरम्यान दलवी सर, हा चेंडू चांगला हिट, सरळ स्टेटेड टायमिंग, चांगलं टायमिंग पाहायला मिळते, मात्र फटका सरळ लाँग ऑफच्या सीमा रेषेलगत असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फक्त एक धाव. धावसंख्या 8. संत खेळ, थोडंसं आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल 40+ कलवा संघाच्या फलंदाजांना. एखादा चौकार षटकार जर प्रत्येक षटकामागे आला तर रनरेट आपण चेस करू शकताय, ती धावगती आपण कायम ठेवू शकताय. दरम्यान तयार, अजूनही पहिल्या षटक प्रगतीपथावर. हा चेंडू चांगला हिट, चेंडू आयोमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि हा जेल सोडतोय लोण्याचा गोला, सोपा जेल लॉलीपॉप निसटला, मात्र एकच धाव. जरी जेल निसटला तरी त्यांनी चेंडू कव्हर केला आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि फक्त एकच धाव दिली. धावसंख्या 10 दुहेरी अंकात, दशकात. नक्कीच आज रविवारचा दिवस, अंतिम अखेरचा या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे आणि प्रेक्षक लाभतील या स्पर्धेला. मागचे 2 यशस्वी आयोजन आणि प्रेक्षकांचा देखील हजारो संख्येचा भरणा होता या स्पर्धेमध्ये आणि तब्बल लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून जगभर पोहोचवली जाणारी स्पर्धा, एक प्रथमच हा प्रयोग केला जातोय, मला वाटतं दुसरा प्रयोग,
पण मोठ्या प्रमाणात प्रथम प्रयोग या शंकरवाडी 40+ आयोजकांच्या वतीनं. गोलंदाज नाव रोहिदास. रोहिदास सर बघूया, 10 धावा धावपळकावर, अजून 51 धावांची गरज, 18 चेंडू. हा चेंडू स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये गॅदर करतो. त्यांचा टप्पा पाहिला, थोडा खोलवा टप्पा होता सर, स्टेटिट मारली होती स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये. संतोष एक चांगला क्रिकेटर आहे, रोहिदास एक चांगला क्रिकेटर आहे नक्कीच. गोलंदाजी एक चांगली ऍक्शन त्याची. हा चेंडू खोलवा टप्पा, पुन्हा एकदा सातत्य. चेंडू फिरकावून दिला, चेंडू येते लॉंग ऑफमध्ये. काही शतरक्षण संदीपची फेकी, स्ट्राईक एंडला. सुरेख फेकी होती मात्र स्ट्राईक एंडला फेकल्या मुळे थोडासा टायमिंग घेतो तो पोचतपर्यंत चेंडू. थोडासा 1-2 सेकंद एक्स्ट्रा घेतल्यामुळे रनिंग ती धाव पूर्ण करण्यामध्ये वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना आणि दुसरी धाव पूर्ण करतात धावसंख्या 12. दरम्यान तयार धावसंख्या 12. 61 धावांचं माफक असं कठीण जटिल असं आव्हान पाहायला मिळतं या खेळपट्टीवर. गरमागरमीचं क्रिकेट, थोडंसं वातावरणामध्ये थोडीशी गरमी. हा चेंडू हुक केलाय, चेंडू येतोय लॉंग ऑनमध्ये. क्षेत्ररक्षण करतो दुसऱ्या धावांचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट, साजेसं क्रिकेट, चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं या ठिकाणी रोहिदास यांचं आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बेलापूर असंघ आणि बेलापूर 11 संघ असे दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. सध्या खेळणारा संघ बेलापूर 11, मागाशी म्हटलं होतं नानपेकीच्या वेळेला एक चांगला संघ आहे, चांगला क्रिकेट खेळला आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये. मागच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे, उपविजेतेपद देखील पटकावलेलं आहे या संघानं आणि चांगला मैदान देखील त्यांना भेटलेलं आहे, लढा दिला त्यांनी न्यायालयापर्यंत. दरम्यान तयार आगामी चेंडू, तयार पुढील चेंडू. हा चेंडू चांगला हिट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र जमत नाही. फलंदाज जयू यांना मजबूत बांध्याचा फलंदाज, जबरदस्त स्टाईल दिसते फलंदाजीमध्ये मात्र तितकासा आत्मविश्वासी असा फटका अजूनपर्यंत तरी बॅटमधून निघाला नाही जयू यांच्या. दरम्यान धावसंख्या 14, संत अशी फलंदाजी पाहायला मिळते मात्र साजेशी गोलंदाजी पूर्णपणे प्रभुत्व स्थापित करताना या ठिकाणी. हा चेंडू सरळ मिड ऑफ मध्ये गेला आणि हा धावची तोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता मात्र त्या क्षेत्ररक्षकाचा स्वतः कर्णधार त्या क्षेत्रामध्ये आहे, नक्कीच दाद दिली जाईल या क्षेत्ररक्षणाची. अचूक क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक जबरदस्त टायमिंग शॉट होतं, गतीमध्ये आला चेंडू मात्र सरळ सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑफमध्ये. मात्र गोलंदाजचं विश्लेषण पहा, सर्व चेंडू खोलवर टप्पा दिसतोय. हा चेंडू लो फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, आता मात्र दुसरा प्रयत्न बघूया आणि झेल टिपतोय सुरेख झेल लॉंग ऑनमध्ये. कोरी सोरी लटुली रो मुंबई चकी नारी मार्जिन पोली हनलन पोली गजल. डीजे डीजे धन्यवाद धन्यवाद. सामन्याची गती वाढवायची, सामना चालू ठेवायचा, कृपच उशीर होतो या सामन्याला कारण जास्तीत जास्त षटक खेळवण्याचा आमचा मानस आहे, आयोजकांचा मानस आहे. पहिल्या 2 दिवसामध्ये 5-5 षटकांचे सामने खेळले मात्र वेळेअभावी आजच्या पहिल्याच सामन्यापासून 4 षटकांची सुरुवात केली करावी लागली कारण वेळेच्या पुढे जाता येत नाही कारण शेवटची कमीत कमी सेमी फायनल आणि फायनलचा सामना तरी 5-5 षटकांचा खेळवला गेला पाहिजे कारण ही स्पर्धा यंदाच्या 17-18 क्रिकेट मोसमातील पहिली स्पर्धा, एक अतुलनीय अद्वितीय असं आयोजन. आणि दुसऱ्या षटकाचं विश्लेषण रोहिदास सर यांचं, फक्त 4 धावा 1 बली, नक्कीच दडपणाखाली गेला 40+ कलवा संघ. नवीन गोलंदाज विनोद, एक जबरदस्त गोलंदाज विनोद टेनिस क्रिकेटचा. बंटी नवीन फलंदाज टुवर्ड द बंटी सर, क्षेत्ररक्षण पूर्णपणे सीमा रेषेलगत. बघूया विनोद यांचा हा भेदक मारा, जर या षटकामध्ये आतिषबाजी करावी लागेल नक्कीच करावी लागेल नंतर सामन्यातून बाद होण्याची शक्यता. दरम्यान तयार धावसंख्या 14.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा यथोचित मारा, अनेक व्हेरिएशन पाहायला मिळतात या गोलंदाजीमध्ये विनोद याच्या. हा चेंडू भिरकावून दिला, चेंडू हवेमध्ये जातो आहे, लॉंग ऑन मध्ये जातो. शतरक्षक संदीप याच्या मगर मिटीमध्ये सहजरित्या, आणि जी चेंडू पकडण्यामधली जी झेल पकडण्यामध्ये ऍक्शन होती, ऑस्ट्रेलियन प्लेयर्स जसे पकडतात तसा प्रकारचा तो अटेम्प्ट होता आणि तो अटेम्प्ट सफल. संदीप अष्टपैलू कामगिरी. विनय नवीन फलंदा विनय सर टू डाउन द नॉन स्ट्राइक एंडला जातोय. बघूया अजूनही अज्जू जयू. हा चेंडू खेळून काढला, थोडासा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, टोलून काढला चेंडू मिड ऑफ मध्ये, थोडीशी कलेक्शन खराब, गफलत करतोय, नक्की धावचे झाला असता. धावसंख्या 16. जयू याला आक्रमक पवित्रा, जयू सर यांना आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल. कसा बांधा दिसतोय क्रिकेटचा, पहिला सुसला मिळाला, अजूनपर्यंत फक्त 4 धावांची खेळी करतोय, एखादा चौकार षटकार. हा चेंडू सरळ गती परिवर्तन, लो फुलता फक्त चेंडू, चेंडू येतोय फुटवर करण्याचा, फुट पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होत आहेत नक्कीच. लॉंग ऑफ मध्ये आणि 2 धावा, धावसंख्या 18 वर पोचते. संत खेळ पाहायला मिळतो 40+ कालवा संघाचा. दरम्यान 61 धावांचं हे डोईजड असं आव्हान पेलवताना तिसरा षटक प्रगती पथावर आहे, आणि न अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत, 9 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. माफक हे आव्हान आहे, डोईजड असं आव्हान आहे, आतिषबाजी करावी लागेल. हा मधली एसटी उखाडली गेली, नक्कीच विनोद याच्याबद्दल म्हटलं होतं, गोलंदाजीमध्ये जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळतं. 2 चेंडू थोडीशी गती परिवर्तन आणि तिसरा चेंडू स्पीड डिलिव्हरी, अचूक टप्पा. जेव्हा जेव्हा नेट प्रॅक्टिस करतात तेव्हा देखील ते जसं सामन्यामध्ये खेळतात तशाच प्रकारची नेट प्रॅक्टिस त्यांच्या मैदानावर केली जाते. संदीप विनोद सारखे फलंदाज आणि रोहितदास आणि विनोद यांच्यासारखे हे गोलंदाज एक हाती नक्कीच मागील अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत आहेत, आणि तोच दर्जा गोलंदाजीमधला विनोद याचा. विनोद याला मी अनेक वर्ष पाहतोय. हा चेंडू गती परिवर्तन, चांगला हिट, मात्र टायमिंग तेवढं काय जमलं नाही. चेंडू लॉंग ऑफ मिड ऑन मध्ये जातोय, 2 धावा डाऊन करतात. सुरेख परिवर्तन पाहायला मिळतं या ठिकाणी गोलंदाजी मधले. विकेट मिळवली तो चेंडू, जबरदस्त गती चा चेंडू होता, आणि 3 चेंडू हे गती परिवर्तन केले होते, थोडासे स्पीड कमी करण्याचा प्रयत्न. हा चेंडू जलद चेंडू डिप मिड विकेट मध्ये, फक्त 1 धाव, सामन्यामध्ये फक्त औपचारिकता उरलेली आहे. धावसंख्या 21, अजूनही 40 धावांची गरज, मर्यादित 6 चेंडू मध्ये 7 धावा आणि 2 विकेट फक्त शबुनांना काढू शकतात. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. तसेच माझ्या डाव्या बाजूला आमच्या करावेगावतील जे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत, मी विनंती करतोय, मला कोण कोण आहेत ते दिसत नाहीत, पण आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. सर अनंत म्हात्रे, वरिष्ठ नागरिक अनंत म्हात्रे मान्यश्री, तसेच व्यासपीठावर आपण स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे, कारण स्पर्धा 40+ची आहे, आपला मान सन्मान हा औचित्याचा आहे, आमच्यासाठी सन्माननीय आहे, आपण सर्वांनी व्यासपीठाकडे स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. बसण्याची व्यवस्था देखील आपल्याला केली गेलेली आहे या ठिकाणी. दरम्यान नामदेव मला वाटतंय,
चेंडू टायमिंग फसलं गेलं, 5 चेंडू आणि 39 धावांची गरज. आगामी चेंडू चार चेंडू आणि 38 धावांची गरज. लेग बाईज नामदेव बघूया. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काहीत नाही, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय. 3 चेंडू आणि 37 धावांची गरज. वाईट हवांतर 3 चेंडू आणि 36 धावांची गरज. एक धाव आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि 2 चेंडू 35 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये 160 धावा आणि 160 धावांचं टार्गेट सेट केलं. पुरेपूर फलंदाजीमध्ये दडपणाखाली आणलं कलवा संघाच्या गोलंदाजांना. आता मात्र चांगली गोलंदाजी. आणि हा चेंडू आउट स्विंग होतो आहे. चेंडू जातो आहे थर्ड मॅनमध्ये जातो आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. पंचांचा वाईटचा 2+1 3 धावा आणि बाईज. धावसंख्या 30 31 धावांची गरज. एक चेंडू आणि 30 धावांची गरज आता या सामन्यामध्ये बघूया. आणि बेलापूर 40+ बेलापूर संघ विजयी या सामन्यामध्ये. कलवा 40+ संघाचा या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याकरता आपलं शतशः आभार. आपण सन्मानचिन्ह घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपल्या कर्णधारने यायचं आहे. आणि तसेच आपल्या आगामी स्पर्धेकरिता आगामी टुर्नामेंट्सकरिता आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा देतो या ठिकाणी. आणि सारसोले 40+ संघाचा कर्णधार याच्या पुढची दुसऱ्या फेरीतील आगामी लढत सारसोले 40+ अ वर्चेस बेलापूर 40+ अ. तसेच माननीय श्री दशरथजी पाटील साहेब यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. माननीय श्री विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल तसेच सन्मान चिन्ह. 40+ करावे संघाला 40+ कलवा संघाला देण्यात येईल. एक चांगला सामना पाहायला मिळेल सारसोला. आगामी सामना आगामी लढत आगामी मॅच सारसोला ए 40